राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. बुऱ्हाणनगर येथील मतदान केंद्रावर आज सकाळी त्यांनी सगळ्यात आधी मतदान केलंय. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होताच शिवाजीराव कर्डिले यांनी बुऱ्हाणनगर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय. तसेच सर्व मतदारांना लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजविण्याचं आवाहन केलंय. शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र युवा नेते अक्षय कर्डिले यांनी देखील मतदान करीत लोकशाहीतील आपला अधिकार बजावलाय. विधानसभा निवडणुकीसाठी आज सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच बुऱ्हाणनगर येथील मतदान केंद्रावर देखील सकाळपासूनच मतदारांचा मतदानासाठीचा उत्साह पाहायला मिळाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.